मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, मराठा समाजाला देण्यात आलेल्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने मराठा समाजात अस्वस्थता आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री माननीय श्री उद्धवजी ठाकरेंनी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली होती. यानंतर आता राज्य सरकारने मराठा समाजाच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री श्री अजित पवारांकडे मोठी जबाबदारी सोपवली आहे. मित्रांनो, आता सारथी संस्थेचा कारभार उपमुख्यमंत्री माननीय श्री अजित पवारांकडे सोपवण्यात आला आहे. मित्रांनो, महाराष्ट्रात सारथी या संस्थेची स्थापना मराठा, मराठा कुणबी, कुणबी मराठा, कुणबी समुदाय आणि महाराष्ट्रातील कृषीवर अवलंबून असलेल्या कुटुंबांचे सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक विकास करण्यासाठी, त्याचप्रमाणे मराठा समाजातील तरुणांच्या प्रशिक्षणासाठी व कौशल्य विकासासाठी सारथी या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. मित्रांनो, या आधी सारथी संस्थेचं कामकाज बहुजन कल्याण विभागाकडे होते. हा विभाग काँग्रेसचे नेते श्री विजय वडेट्टीवार यांच्या मदत आणि पुनर्विकास मंत्रालयाकडे येतो. आता मात्र सारथी संस्थेची जबाबदारी नियोजन विभागाकडे देण्यात आली आहे. नियोजन विभागाचा कारभार उपमुख्यमंत्री श्री अजित पवारांकडे आहे, त्यामुळे सारथी संस्थेचा कारभार थेट अजित पवारांच्या हाती जाईल. मित्रांनो, सर्वात महत्वाचं म्हणजे श्री अजित पवार यांच्याकडे अर्थमंत्री पद देखील आहे, त्यामुळे सारथी संस्थेला निधी कमी पडणार नाही असेही मित्रांनो बोलले जात आहे.